माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदावरून हेतुपुरस्सर काढल्याचा आरोप करून अखिल मागास प्रवर्ग समाज मंच चंद्रपूरने निषेध नोंदविला आहे. महाराष्ट्र शासन आणि राज्य मागासवर्ग आयोगातील अध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक सदस्यांनी राजीनामे दिल्याचेही पत्रकात म्हटले आहे. ज्या पद्धतीने माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना महाराष्ट्र मागासवर्ग आयोगातून काढून टाकण्यात आले ती पद्धत अतिशय हुकुमशाही प्रवृत्तीची असल्याचे पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा महाराष्ट्रातील जागरूक आणि मागासवर्गीय प्रवर्गातील सदस्य म्हणून निषेध नोंदवित असल्याचे अखिल मागास प्रवर्ग समाज मंचचे अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे, ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते, सूर्यकांत खनके, आनंदराव अंगलवार, अवधूत कोटेवार, प्राध्यापक अनिल डहाके, चंद्रशेखर कोटेवार आदींनी म्हटले आहे. जी मेश्राम साहेब यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कारण न दाखवता त्यांना त्या पदावरून त्यांना खाली करण्यात आलं आहे. आणि हा बहुजन समाजावर, मागासल्या समाजावर अन्याय असं असं मला वाटतं. आणि यापूर्वीसुद्धा जे अध्यक्ष होते निरगुडे साहेब आणि सन्माननीय तीन सदस्य होते त्यांनी अशा दडपण आल्यामुळं त्यांनी आपले राजीनामे दिलेले आहे. आणि अशा तऱ्हेचा हा प्रयोग म्हणजे लोकशाहीला किती घातक आहे हे आपल्याला याच्यातून समजून येते. आणि या दृष्टीनं म्हणून हा अन्याय सहन करायचा का हा आमच्यासमोर प्रश्न आहे.